सर आज मुंबई विमानतळाचा मुद्दा जो आहे तो गेल्या काही दिवसापासून चांगलाच गाजतो नामकरणाचा. आपल्या राज ठाकरे यांच्यासोबत भेट झालेली आहे, काय बोलणं झालंय, काय चर्चा झाली? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आमदार महेश बालदीजी आणि मी असे आम्ही आज या ठिकाणी आलेलो होतो. नवी मुंबईमध्ये होणारा जो विमानतळ आहे या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं या संदर्भातली आमची भूमिका त्यांना सांगावी आणि त्यांचं समर्थन मागावं ही आमची भूमिका आहे. आणि या दृष्टिकोनातून आज त्यांना भेटलेलो आहोत. येणाऱ्या 24 जूनला आम्ही जे आंदोलन करतो आहे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आम्ही त्यांना समजावून सांगितलेली आहे. दिबा पाटील साहेब यांच्या नावाची असलेली आधीच्या काळापासूनची मागणी म्हणजे जवळपास 2008 सालापासून ही मागणी होती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नव्यानं राज्य सरकार स्वतःहून हे जे नाव रेटतं आहे याच्या संदर्भातली माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे. खरं तर राज्य सरकारच्याकडून अपेक्षा असते समन्वयाची, पण एकीकडे राज्य सरकार म्हणजे शिवसेना पक्षाची भूमिका ही रेटण्याचा प्रयत्न करतं आहे. अशा वेळेला सरकारच्या या भूमिकेच्या संदर्भामध्ये सगळ्याच प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी राज ठाकरे साहेब यांना भेटलो. त्यांची भूमिका जी आहे ते आपल्याला ते स्वतः सांगणार. त्यांचं काय समर्थन मागायला आम्ही आलेलो, आता ते विचार करून निर्णय करणार आहे. काल मुख्यमंत्री सोबत तुमची बैठक झाली, बैठक फिसकटली, नेमकं काय झालं वेगळंच काहीतरी? खरं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे ज्या वेळेला एखादी बैठक लागते ती बैठक काही ना एखादा विषय आहे त्या विषय मार्गी लावण्यासाठी असते. पण या उलट मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या मागणीवरती जर ठाम राहाल आणि मोर्चा काढाल तर शिवसैनिक रस्त्यावरती उतरतील. आणि एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची भाषा करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री जर महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणार असतील तर मला असं वाटतं की आम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून जी मागणी करतो ती प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा तो अपमान. चोवीस तारखेला शिंदेचं म्हणणं आहे की हा भाजपच्या काळामध्येच प्रस्ताव मंजूर झाला होता, बाळासाहेबांच्या नावाला त्यावेळेला मंजुरी मिळाली. नाही नाही, आपण जे आपण आपण नाही नाही आपण जे सांगताय ते चुकीच्या माहितीवरती आधारित आहे. एकनाथ शिंदे साहेब तसं काही म्हणाले नाही. 24 तारखेला जो घेराव होतोय तो घेराव होणार का? कशा पद्धतीने? 24 तारखेला सिडको भवनाचा घेराव होणार जर शासन आपल्या अडेल तट्टूपणावर ठाम असेल तर 24 तारखेचा मोर्चा होणार. इतर कोणत्या कोणत्या पक्षांकडे तुम्ही जाणार आहे, त्यांचं समर्थन तुम्ही मागण्याचा प्रयत्न करणार आहात? सर्व राजकीय पक्षांकडे जाणार. ज्यांना भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांबद्दल सहानुभूती वाटेल अशा सर्व पक्षांचं समर्थन आम्ही या भूमिपुत्रांकरता घेणार आहोत. दिवा पाटलांचं नाव एअरपोर्टला लागावं याकरता घेणार आहोत. शरद पवारांनी समर्थन दिलं असा त्या भेटीमधला राज ठाकरेंनी समर्थन दिलं, आम्ही आमची भूमिका मागितली ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगतात. शरद पवारांची तुम्ही भेट घ्याल? निश्चित घ्यायला पाहिजे, घ्यावीच लागेल. शरद पवारसाहेब राज्याचे मोठे नेते आहेत, त्यांची त्यांची पाठिंब्याकरता आमची कमिटी 100% प्रयत्न करते. प्रशांत साहेब, एक वेगळा प्रश्न, कर्नाळा अभयारण्यामधला एक विषय आहे, जवळपास 47 एकराचा जो विषय आहे 100 कोटींच्या आसपास घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप होतोय तुमच्यावर, नेमकं काय प्रकरण आहे ते आणि काय आरोप होत आहेत? आमदार महेश बालदीजी हे कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांच्या समितीचे अध्यक्ष, मी कार्याध्यक्ष, आणि नुकतेच या बँकेचे माजी अध्यक्ष विवेक पाटील हे आता ईडीच्या कस्टडीमध्ये गेलेले आहेत. घोटाळा आता जवळपास सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या पद्धतीचे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट हे एका एका जमिनीच्या संदर्भामध्ये माहित्या मागवत आहेत आणि त्या माहितीची सत्यता मिळण्याच्या आधीच त्या संदर्भामध्ये वर्तमानपत्रांमधल्या बातम्या छापून येत आहेत. आम्हाला पूर्णपणानं खात्री आहे की अशा पद्धतीने कुठलाही व्यवहार घोटाळा नसून जमीन खरेदी केली आहे सरकारच्या सर्व परवानग्या घेऊन कुठल्याही पद्धतीनं. घोटाळा म्हणजे काय? मी तुमची लाटली तर घोटाळा, मी पैसे न देता घेतली तर घोटाळा. पारदर्शकतेने सरकारच्या सर्व परवानग्या घेऊन जर एखादा व्यवहार केला असेल तर तो आहे ना, त्याच्यापुढे इन्कम टॅक्स आहे, त्याच्यापुढे सर्व कायदे आहेत, घ्या की त्याच्यात कुठेच अडचण नाही. घोटाळा करणारे गेले हा घोटाळा नाही. पूर्ण आमच्या विरोधात आहे. एकाच वेळेला सत्य आहे पण जे लपवण्यासाठी किंवा ज्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी चाललंय ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील ते राज्याच्या जनतेवर अन्याय करणार असतील आणि राज्याच्या जनतेला कुठेतरी नाडणार असतील तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये प्रत्येक वेळेला आवाज उठवत राहणार. थँक्यू.